बोलो साहब। अमृता मैडम से मिलना है। आज मैडम तो नहीं आई। अच्छा विपुल साहब है? साहब तो हैं जी, मिलना है। यस कम इन। एक्सक्यूज मी। हाँ हाय समीर, अमृताचा मित्र। अरे समीर ये प्लीज बस ना, बस आज इथे कसं काय येणं केलंस? आजच आलो दौऱ्यावर ना। अरे वा, कुठलं नाटक करतोयस रे सध्या? मेरी जान तुझ्यात। मेरी जान तुझ्यात, अरे वा क्या बात है, फॅन्टॅस्टिक टायटल आहे। आजच आलो दौऱ्यावर ना, म्हटलं अमृताला भेटून जावं। अरे पण अमृता आज आली नाहीये, ती घरीच आहे। हो कळते मला, म्हटलं आलोच आहे तर तुम्हालाही भेटून जावं। नाही चांगलं केलंस, काय घेणार चहा कॉफी? नाही काय नको। बोल बोल। एक सांगायचं होतं। हा मी आणि अमृत आम्ही दोघं लग्न करतोय। पाणी घेणार ना समीर? तुला हे माहितीच असेल, कदाचित अमृताने तुला हे सांगितलंही असेल की आम्ही बालपणीचे मित्र आहोत, अगदी जिवलग मित्रमैत्रीण। एक मिनिट, हॅलो, या डोंट डिस्टर्ब मी फॉर अनदर 5 मिनिट्स। तर खूप चांगली मैत्री आहे आमची, तर असं आमचं आत्ताच हल्लीच ठरलं, म्हणजे तुम्हाला वाटतं आजच आलंस ना नाटकाच्या दौऱ्यावर? हा म्हणून तुला माहित नाही आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी गुंतलो त्याचं मला कळलं नाही। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की हे आमचं प्रेमाचं रूपांतर जर लग्नात झालं तर चांगलंच आहे, की कारण आम्ही एवढे चांगले एकमेकांना ओळखतो तर ते संबंध आणखी दृढ व्हावेत, म्हणून हल्लीच ठरलं आमचं लग्न करायचं। म्हणजे सासूबाईनं सुद्धा सांगून झालंय, म्हणजे अमृताच्या आईला, मला वाटतं तिने तुला सांगितलं नसेल, पण आता मी तुला सांगतोय आणि लग्नाची तारीख ठरली की तुला दोन्हीकडनं यायचंय। ओके विपुल, थोडा गैरसमज होतोय तुमचा। तुमचा जीव वाचावा म्हणून मीच अमृताला बोललो होतो तुमच्याबरोबर चांगलं वागायला, तुमच्याबरोबर प्रेमाने वागायला आणि तुमच्याबरोबर मैत्री प्रस्थापित करायला। तूही सांगितलं होतंस का आमचे संबंध प्रस्थापित? समीर, आमच्यातले संबंध मैत्रीपुरते मर्यादित न राहता, तुला कळतंय मी काय म्हणतोय? म्हणूनच आम्ही लग्न करायचं ठरवलंय। हॅलो समीर, कुठे आहेस तू? मी घरीच आहे रे, मम्मा आणि मानसी जरा बाहेर गेलेत। बरं मला सांग, तू परवा नक्की येतोयस ना? का ग, असं नक्की का विचारतेस? कुठे बाहेर जायचंय का तुला, कुणासोबत एन्जॉय करायला? समीर काय बोलतोस तू? हे तुझ्या ऑफिसच्या गेटवर मी आत्ता। ऑफिस जवळ आत्ता? अरे अरे पण तू परवा येणार होतास ना मग आज अचानक? बरंच झालं ना असं अचानक आलो, बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला ग अचानक। का असं वागलीस तू? म्हणजे प्रेम माझ्या बरोबर आणि संबंध विपुल बरोबर, क्या बात आहे मॅडम, वा क्या बात आहे, किती प्रेम केलं होतं ग तुझ्यावर, का असं वागलीस? समीर एक मिनिट हे बघ, तुला इथलं ना खरंच काही माहित नाही। अरे तुला विपुलने काय सांगितलं मला नाही माहित, पण अरे हे बघ असं काही नाही आहे, तुझी अमृता फक्त तुझीच आहे समीर, खरंच। आणि मग विपुल सोबत असलेल्या संबंधांचं काय, का मग खोटं आहे सगळं? पुन्हा खोटं आहे का सगळं? यू चीटेड ऑन मी अमृता,
समीर तो फक्त एक ऍक्सिडेंट होता. जाणून बुजून केलेल्या गोष्टींना ऍक्सिडेंट म्हणत नसतात अमृता. समीर तोंड सांभाळून बोल. हे बघ प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. तुला भेटून मी सगळं सांगणारच होते अरे, म्हणूनच तुला विचारते ना कधीपासून. तू कधी येतोयस? लवकरात लवकर ये. मी त्या आधीच तुला सगळं कळलं त्याला मी काय करू रे. हे बघ समीर, कानाने ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास नसतो ठेवायचा. आपल्या दोघांमधला विश्वास हाच खरा पुरावा आहे ना. प्लीज बिलीव मी समीर, तुझी अमृता फक्त तुझीच आहे. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वासघात केलास तू आपल्या प्रेमाचा. आजपासून आपल्यातले सगळे संबंध संपले. माझ्यासाठी तू नेली समृता. आणि एक गोष्ट सांगायची राहिली. आई हेट यू अमृता. आई हेट यू. समीर समीर माझा एक मिनिट ऐकून घे प्लीज. माझ्यावर विश्वास ठेव समीर. हॅलो समीर. समीर फोन उचल. समीर तू समजतो तसं काही नाही रे. प्लीज फोन उचल. हां बोल अमृता. तू समीरला काय सांगितलंस? मी त्याला सांगितलं की आपलं लग्न ठरलं आणि खूप लवकर आपण लग्न करणार आहोत. विपुल, आपल्यात जे ऍक्सिडेंटली घडलं त्याबद्दल तू समीरला काय सांगितलंस? हो ऐकून घे. हो मला बोलायचं नव्हतं पण त्या हिट ऑफ द मोमेंट मध्ये निघून गेलं. विपुल काय केलंस तू हे? आणि का? मी चूक केली की नाही मला माहित नाही अमृता, पण एवढं नक्की माहित आहे की मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तू सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करतेस असं मला वाटत होत, पण तुझं मन समीर मध्ये गुंतले मला कधीच माहित नव्हतं. कसं झालंय सगळं? तुझा गैरसमज झालाय समीर. तू मला सोडून नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. बस यही दुआ साथ उम्र भर. रोशनी नहीं चांद से जुदा, तू रुके जहां सतावे नया दर.
दिलावे तेरी और बुलावे रब दिल से मिलावे सजना तेरी याद सतावे नया दर्द जगावे दिन रात रुलावे सजना कोई आस दिलावे तेरी और बुलावे रब दिल से मिलावे सजना सतावे नया दर्द जगावे दिन रात रुलावे सजना कोई आस दिलावे तेरी और बुलावे रब दिल से मिलावे सजना तेरी याद सतावे नया दर्द जगावे दिन रात रुलावे सजना कोई आस दिलावे तेरी और बुलावे रब दिल से मिलावे सजना छूटने लगे हैं हमसे साए अब झूठने लगे हैं गम पर आए बिखरा है आसमां बेहोश सा समा सोचूं जो पल बीते उन्हें मैं फिर बुलाऊं तेरी याद सतावे नया दर्द जगावे दिन रात रुलावे सजना कोई आस दिलावे तेरी और भुलावे रब दिल से मिलावे सजना तेरी याद सतावे नया दर्द जगावे दिन रात रुलावे सजना कोई आस दिलावे तेरी और भुलावे रब दिल से मिलावे सजना समीर मला माहिती आहे तू मला कशासाठी बोलवलं असते मग का वागतोयस माझ्या दीदी बरोबर असं खूप प्रेम करते रे ती तुझ्यावर प्लीज तिला समजून घे मला या विषयावर कोणाच बरोबर बोलायचं नाहीये तुला बोलावंच लागेल इतक्या सहजासहजी तू नातं नाही तोडू शकत एक छोट्याशा गैरसमजातून हे सगळं घडलंय माझी दी तशी नाहीये रे खूप डिप्रेशन मध्ये गेली आहे ती तुला काय वाटतं माझं तिच्यावर प्रेम नाहीये पण आता बस मला ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचंय इतकं सोपं वाटतंय का तुला ते समीर खरं प्रेम असं विसरता नाहीयेत हे बघ माझा आई एकदा तिला भेट तिच्याशी बोल तिची ही अवस्था मला नाही बघवत आहे
तो हे सगळं विपुलला जाऊन का नाही सांगत? समीर, तू माझ्या बहिणीला असं नाही सोडू शकत. तिला एकदा भेट, बोल तिच्याशी. तू जाऊ शकतेस. ठीक आहे, फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगते की एक दिवस असा येईल की तुला खूप पश्चाताप होईल, पण कदाचित त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल.